पदाधिकारी अश्विनी सध्या आपल्यापर्यंत पोहोचवते. अश्विनी, तुझ्या सोबत जे कोणते पदाधिकारी आहेत त्यांच्याकडून जो सूर निघालेला आहे भाजपचा विजय आणि काँग्रेसची झालेली पीछेहाट, या संदर्भातल्या पुन्हा एकदा प्रतिक्रिया मला तुझ्याकडून जाणून घ्यायला आवडेल. मी राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांकडे जाते, ते विश्लेषण करतात याचं असं की भाजप सामदाम दंड या पद्धतीनं ही निवडणूक आहे जी लढतं, पण भाजप दुसरीकडे ग्राउंड लेवलला मायक्रो प्लॅनिंगही करतं असा त्यांचा दावा आहे. मायक्रो प्लॅनिंग त्यांचं असतं ना, ईडी कुणाकडे पाठवायची, सीडी कुणाकडे पाठवायची, NIA कुणाकडे पाठवायचं, IT CBI कुणाकडे पाठवायचं, इतकं सुंदर मायक्रो प्लॅनिंग असतं. जरा एखाद्या पार्टीचा नेता उच्च पदावर पोचला, तो लोकप्रिय व्हायला लागला की मायक्रो प्लॅनिंग यांचं सुरू. बरं, जाऊ द्या. यांना आज विजयाचा खूप आनंद झाला आहे. मी या ठिकाणी त्यांना विनंती करतो, सुप्रीम कोर्टामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने महानगरपालिकांच्या विषयी एक याचिका दाखल केली आहे. आपण आपल्या राज्यकर्त्या नेत्यांना सांगावं आणि त्या ठिकाणी एक ॲफिडेव्हिट देऊन टाकावं की राज्य शासनाला निवडणूक घेण्याकरता कुठलाही प्रश्न नसावा. चला, तुमच्या या सर्व विजयाचा तुम्हाला फायदा घ्यायचा होता ना, आमची त्यात तयारी आहे. पुढच्या आठवड्यात तुम्ही ॲफिडेव्हिट द्या. ज्या मिनिटाला निवडणुका होतील त्या निवडणुकांमध्ये महानगरपालिकेमध्ये महाराष्ट्राच्या जनतेने या भाजपला पाणी पाजायचं ठरवलेलं आहे, त्यांना उत्तर मिळेल त्याचं काय ते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आपल्याकडे काय चित्र? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत, तर याच्यामध्ये चित्र मला तरी स्पष्ट दिसत आहे, कारण की या महाराष्ट्रामध्ये चार पक्ष महत्वाचे आहेत, भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी. जर हे तीन पक्ष, म्हणजे भाजप वेगळा पडला आणि राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस जर एकत्र आली, तर भाजपचा हा सुपडा सापला झाल्याशिवाय राहणार आहे असं मला तरी वाटतं. परत एकदा हे मव्याचा प्रयोग जो आहे तो सक्सेस होईल असं म्हणतात, आणि तुमचा विजय, तुमचं मायक्रो प्लॅनिंग काय आहे राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांनी सांगितलं? इथंच झालेलं आहे की ह्या तिघांना एकत्र येऊन आमच्या विरोधात लढावं लागतं, याच्यातच आमचा विजय आहे. हे 2.5 वर्ष जेव्हा एकत्र आले ना, तेव्हा आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये, विरोधी पक्षांच्या नेतृत्वामध्ये यांचे 4-4 मंत्री घरी बसवले, ते पण काय चांगले नाही, भ्रष्टाचाराच्या आरोपात ईडी आणि आज त्याच मंत्र्यांना आज बलात्काराच्या आरोपात, ज्या चित्रताईंनी जेवढा हलकल्लोळ केला, नळकोंडाळ्यावरची भांडणं केली, तीच भांडणं करणाऱ्या मंत्र्या, ज्या मंत्र्यांसाठी भांडणं केली त्याच मंत्री आज यांच्या मंत्रिमंडळात मंत्री आहेत. त्यामुळं यांनी या बाबतीत बोलू नये, सोयीचं राजकारण करणं हे यांच्याकडनं शिकावं. तो घरी डावलायचा लढा, त्यांनी त्यांचा लढा घरी चालू आहे. इथं राष्ट्रवादी काँग्रेसच्या जे मंत्री ज्यांना यांनी आरोप केले त्यांच्याकडे गेल्यानंतर ते पवित्र झाले, काँग्रेसचे ज्यांच्यावर आरोप केले ते त्यांच्याकडे गेल्यावर पवित्र झाले, शिवसेनेचे पण त्यांच्याकडे पवित्र झाले. मध्ये लोकशाही आहे, स्वतंत्र न्याय व्यवस्था आहे, न्याय देणारी ती व्यवस्था वेगळी आहे. त्या ठिकाणी जजमेंट आल्याशिवाय आपण कोणाला आरोपी म्हणू शकत नाही. चार खुनी सुटले तर चालतील, परंतु एखाद्या निर्भरला शिक्षा झाली नाही पाहिजे, ही आपल्या देशाची व्यवस्था आहे. हे सगळे पक्ष जे आहेत हे कुठल्या मुद्द्यांवरती बोलतायत आपल्याला माहिती आहे. आप गुजरातमध्ये कुठल्या मुद्द्यांवरती लढला, आपला पुण्यामध्ये सुद्धा कुठले मुद्दे जे आहेत ते महत्वाचे वाटत? गुजरातच्या निवडणुकीमध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता महागाईचा. आपल्याला आपण बघतोय की पेट्रोल डिझेलचे भाव इतके वाढलेले आहेत, गॅसचे भाव वाढलेले आहेत, कुटुंब कसं चालवायचं हा लोकांच्या पुढे प्रश्न आहे, तरुणांच्या पुढे बेरोजगारीचा मोठा प्रश्न आहे, गुजरातमधल्या सरकारी शाळांची अवस्था अतिशय वाईट आहे, तिथल्या दवाखान्यांची अवस्था अतिशय वाईट आहे. या मुद्द्यांवरती आम आदमी पक्षाने गुजरातमध्ये निवडणूक लढवली आणि पुण्यामध्ये सुद्धा. इथला कचऱ्याचा प्रश्न आहे, वाहतूक कोंडीचा प्रश्न आहे, रस्त्याला पडलेले खड्डे आहेत, त्याचबरोबर इथल्या शिक्षण आणि आरोग्याच्या सुविधा आहेत, महानगरपालिकेत असलेलं भ्रष्टाचार आहे, अनेक मोठे मोठे प्रकल्प भारतीय जनता पार्टीने फक्त घोषणा करून सुरू केले परंतु प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी नाही, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती करप्शन झालेलं आहे. त्यामुळे महानगरपालिकेतलं असलेलं जे ठेकेदारांचं साम्राज्य आणि भ्रष्टाचार आहे, याच्या विरोधामध्ये आम आदमी पक्ष पुणे महानगरपालिकेची निवडणूक लढवणार आहे. विकासाचं दिल्ली मॉडेल आम्ही लोकांपर्यंत घेऊन जाणार आहोत आणि त्या मुद्द्यांवरती ज्या पद्धतीने दिल्लीमध्ये झाला बदल, त्याच पद्धतीने पुण्यामध्ये सुद्धा या गोष्टी करता येणं शक्य आहे हा विश्वास आम्ही नागरिकांना देणार आहोत. आणि नागरिकांच्या मूलभूत मुद्द्यांवरती आम्ही निवडणूक लढवणार आहोत, करप्शन कमी करून लोकांना सेवा देणार आहोत. करप्शन कमी करून लोकांना सेवा देणं, गुजरातचा निकाल झालाय, पण आता सगळ्यात लक्ष जे आहे तर तुमचं सगळ्यांचं महानगरपालिकांकडे लागलेलं आहे. काय कशा पद्धतीने एकूण भाजप राजकारण करत आहे हे सगळे जण सांगतात, पुणे महानगरपालिकेमध्ये काय? पुणे महानगरपालिकेमध्ये 2017 आधी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसची सत्ता होती, पूर्णपणे पुणे शहरातलं वाटोळं केलं होतं.
भ्रष्टाचाराने अक्षरशः यांच्या हात बरबटलेले होते। पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये मला सांगा काय काम करता येईल, यांनी जे आधी केलेलं पाप ते धुवून काढता काढता नाकी न होतं आणि त्याच्यानंतर हेच महाविकास आघाडीमध्ये यांचं सरकार असताना ह्या पुण्यामध्ये प्रशासन राज आणलं। प्रशासन राज आणल्याचं कारण एवढंच होतं की भारतीय जनता पार्टीचे 100 नगरसेवक या महानगरपालिकेमध्ये आहेत, त्यांनी काय शहरासाठी काय काम करू नये आणि ते काम करू नये म्हणून मुद्दाम प्रशासक आणलं आणि आज एक वर्ष झालं प्रशासक ह्या महानगरपालिकेत कुठली काम होत नाहीत, ते पाप केलं ते हा महाविकास आघाडी। गुजरातचा निकाल गुजरातचा जरी असला त्याचा परिणाम काही दिवसांमध्ये इथं पाहायला मिळणार। या पुणे महानगरपालिकेमध्ये 5वी बहुमताने 99 नगरसेवक यांचे निवडून आले होते, यांचं 99 वर्षामध्ये या 99 नगरसेवकांचं काम काय होतं माहितीये, फक्त टेंडरची मलाई खाणं। या पुणे महानगरपालिकेतले रस्ते हे काय म्हणतात ना ते चंद्रावरती वगैरे काही खडकाळ प्रदेश वगैरे त्याच्यापेक्षाही वर झाले होते। या पुण्यामध्ये पाऊस आल्यानंतर 1.5 तासामध्ये पुणे अक्षरशः तुंब भरलेलं होतं, 3-3 फूट पाणी या पुण्यावरती साठलं होतं। याच पुण्यामध्ये मी स्वतः नाव घेऊन कॉर्पोरेशनच्या बाहेर आम्हाला बसायला लागलं होतं, इथपर्यंत पुणेकर आक्रोश करत होते आणि यांचे नगरसेवक नेते मंत्री घरामध्ये बसले होते। पुणे शहराची वाताहत केली, टेंडरच्या मलईमध्ये अडकलेलं हे पुणे महानगरपालिकेतलं भाजपचं प्रशासन शासन यांनी पुणे शहराची वाट लावली। कुठलीही नवीन योजना नाही, कुठलीही नवीन डेव्हलपमेंट नाही, कुठलाही नवीन प्रोजेक्ट नाही, फक्त आणि फक्त टेंडर आणि त्या टेंडरची प्रक्रिया ह्याच्यामध्ये त्यांनी 5 वर्ष घालली। निकाल जो आहे तो गुजरातचा लागलेला आहे, पण पुढच्या येणाऱ्या काळामधलं काय चित्र असेल आपण शहरातलं ते पाहतोय, कारण की या निकाला असं म्हटलं जात होतं हा निकाल जो आहे तो येणाऱ्या काळांमधल्या ज्या निवडणुका आहेत वेगवेगळ्या राज्यातल्या विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्थातल्या तिथल्या निकालाचा ट्रेंड जो आहे तो सेट करणार आहेत आणि आपण पाहतोय की काय कशा पद्धतीनं हे चित्र आपल्याला निवडणुकांमध्ये दिसतंय हे सगळं विश्लेषण करत असताना आपण त्याचाही एक आढावा घेतोय। काँग्रेसच्या परत प्रवक्त्यांकडे आपण जातोय। या ठिकाणी 5 वर्षामध्ये 30,000 कोटीचं बजेट भारतीय जनता पार्टीच्या हातात होतं, पण तरी सुद्धा 5 वर्षानंतर मुदत संपल्यानंतर हे सगळे लोक कमिशनर ऑफिसला येऊन आंदोलन करत होते की इथं पुण्यामध्ये विकास झाला नाही। मग हे 30,000 कोटी का यांच्या घरी गेले का हा महत्वाचा प्रश्न आहे। कायम भ्रष्टाचारामध्ये असलेले भारतीय जनता पार्टी आज म्हणतात प्रूफ करा, किती ठिकाणचे टेंडर त्यांना मागं घ्यायला लागले हे त्यांनी सांगावं ना। या ठिकाणी ज्या वेळेस त्यांनी अनेक ठिकाणी जेव्हा त्यांनी भ्रष्टाचार केले त्यावेळेस त्यांना टेंडर मागं घ्यायला लागले, जायकाच्या प्रकल्पावर सगळे त्यांना प्रॉब्लेम झाले, 24 तास पाण्याचा प्रश्न होता त्याच्यामध्ये त्यांना प्रॉब्लेम निर्माण झाले, यांच्या हातात बजेट 30,000 कोटीचं होतं। मी या प्रश्नावरती खरं तर आपकडे जाईल, कारण की तुम्ही अगदी बारीक बारीक गोष्टींचं नियोजन जे आहे ते शहरामध्ये आता करताय, तुम्ही वेगवेगळ्या मुद्द्यांना घेऊन तुम्ही तुमचा एक वेगवेगळे प्रोजेक्ट तयार करताय, काय वाटतं गुजरातच्या निवडणुकीमुळे तुम्ही राष्ट्रीय पक्ष म्हणून आता आलेला आहात, पण स्थानिक स्वराज्य संस्था तुम्हाला कशा पद्धतीनं हँडल करणार आहात? स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आम्ही पुण्यातले जे काही भारतीय जनता पक्षाच्या कारकिर्दीमध्ये झालेले जे भ्रष्टाचाराची वेगवेगळी प्रकरणं आहेत ही आम्ही जनतेच्या दरबारामध्ये घेऊन जातो आणि त्याचबरोबर केवळ एकमेकांवरती चिखलफेक करणं हा आमचा उद्देश नाही, तर पुणेकरांना एक चांगलं अभिमान वाटावं असं एक चांगलं सुंदर पुणे शहर करण्यासाठी काय काय करता येईल या दृष्टीने आमची व्हिजनसुद्धा आम्ही पुणेकरांपर्यंत घेऊन चाललो। आम्ही 6 गॅरंटीज आत्तापर्यंत रिलीज केलेल्या आहेत, याच्यामध्ये कचरामुक्त पुणे हे आमचे पहिलं आहे की कचऱ्याच्या ठिकठिकाणी आपल्याला दिसते की कचऱ्याची विल्हेवाट व्यवस्थित होत नाही, कचरा प्रक्रिया उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणावरती करप्शन आहे, त्यामुळे वाटतं गुजरातच्या या भाजपच्या यशानंतर त्याचा परिणाम जो आहे तो आपल्याला या ठिकाणी दिसेल आणि इथं सुद्धा पुन्हा सगळीकडेच पुन्हा भाजपचं जे सांगितलं जाते भाजपकडनं की पुन्हा एकदा सगळीकडेच भाजप असेल मला नाही वाटत अजिबात त्याचा परिणाम होणार नाही। पुणेकर हे